नमस्कार, कोमल्स रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी. त्या रेसिपीचं नाव आहे पालक पनीर. चला तर बघूयात पालक पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धी वाटी दही, अर्धा इंच आल्याचे तुकडे, 10 ते 12 पाकळ्या लसूण, 3 ते 4 हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, लाल मिरची पावडर आणि हळद. प्रथम मी एका पॅनमध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता मी त्यामध्ये ती भाजी शिजवून घेणार आहे. आपल्याला ही भाजी जास्त शिजवून नाही घ्यायची आहे, त्याला फक्त 3 ते 4 मिनटं त्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे. अजूनपर्यंत तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. इथे भाजी शिजलेली आहे, आता मी यामधील पाणी साईडला काढून घेणार आहे आणि ते परत थंड पाण्यामध्ये भिजवून घेणार आहे. आता मी यामध्ये थंड पाणी घालत आहे आणि ती भाजी थंड झाली की आपण तिला मिक्सरवरती वाटून घेणार आहोत. मी इथे एक पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये घेत आहे तेल. आता त्यामध्ये मी घालत आहे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि बारीक चिरलेला कांदा. आता आपल्याला हे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता मी त्यामध्ये ऍड करत आहे बारीक चिरलेले टोमॅटो. टोमॅटो शिजण्यासाठी मी त्यामध्ये थोडं मीठ घालत आहे. इथे माझा मसाला भाजून तयार आहे. आता मी याला 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवणार आहे. मसाला थंड झाला आहे, आता आपण तो मिक्सरला वाटून घेणार आहोत. माझा मसालाही वाटून तयार आहे. आता मी सेम भांड्यामध्ये पालकची भाजी बारीक करून घेणार आहे. इथे भाजी बारीक करून तयार आहे. चला तर बघूयात आपण पुढची प्रोसेस. त्यासाठी मी सेम पॅन यूज केलेला आहे आणि त्यामध्ये मी घेत आहे तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये मी घालणार आहे जिरे, थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर. आता हे सर्व छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये ॲड करत आहे बारीक केलेली पेस्ट. आता आपल्याला ही पेस्ट त्यामध्ये भाजून घ्यायची आहे. पेस्ट भाजून झाली की त्यामध्ये मी ॲड करणार आहे बारीक केलेला पालक. आता आपल्याला पेस्ट आणि पालक मिक्स करून घ्यायचं आहे.
आता मी त्यामध्ये ॲड करणार आहे अर्धी वाटी दही. आता हे दही त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही भाजी 5 ते 10 मिनटं उकळून घ्यायची आहे. इथे माझी भाजी छान शिजलेली आहे आणि आता मी त्यामध्ये ॲड करत आहे पनीर. तुम्ही हे पनीर तळूनही घेऊ शकता किंवा डायरेक्ट वापरलं तरी काहीच हरकत नाही. इथे मी डायरेक्ट पनीर यूज करत आहे. इथे माझं पनीर ॲड करून झालेलं आहे. आता मी त्यामध्ये मिक्स करून घेते आहे. परत 2 मिनटं पॅनला कवर करून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये पनीर छान शिजून द्यायचं आहे. दोन मिनटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता इथं पालक पनीर तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओखाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया आपण एका लवकरच छानसा रेसिपीसोबत. थँक्यू.